नमस्कार, सविता आबाळे या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक मिठी लस्सी, गोड लस्सी पण बोलू शकतो आपण. तर अशी दाणेदार अशी आपण लस्सी बनवणार आहोत, मिक्सर न लावताच आपण बनवणार आहोत. तर आता आपण इथे एक वाटी मी दही घेतलेलं आहे. आपण घरी लावलेलंच दही घ्यायचं शक्यतो, म्हणजे छान असे आपली लस्सी तयार होते दाणेदार, आणि मिक्सरला घालवं एकदम क्रीमी होते. म्हणून आपण दाणेदार लस्सी बनवणार आहोत. तर ते एक कप मी दही घेतलेले आहे, त्यामध्ये आपण थोडेसे थंड म्हणून आपण आईस्क्यूब टाकूया. 5 ते 6 आईस्क्यूब टाकलेले आहेत आपण. आपण इथं मिक्सरला साखर घेतलेली आपण बारीक करून, आपण गोडीनुसार आपण तेवढी साखर टाकणार आहोत. इथं मी 4 चमचे साखर आहे. आणि आता आपण हे विकच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे जर रवी असेल तर रवीच्या साहाय्याने तुम्ही असं मिक्स करू शकता. तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी पण टाकू शकता. पण नंतर आपले हे आईस वितळल्यानंतर आपण हे पाणी ठेवणार आहे त्याचं. बघा, जास्त असं मेहनत पण लागत नाही. आपण साखर म्हणून आपण बारीक साखर टाकलेली, शुगर बारीक करून मिक्सरला पावडर. आपली छान अशी दाणेदार लस्सी तयार झालेली आहे. हे बघा, आता आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया. छान आपले 2 ग्लास बरोबर दाणेदार अशी लस्सी तयार झालेली आहे. हे बघा, असे दाणेदार दिसले पाहिजे आपल्याला लस्सी, म्हणजे छान आपली टेस्ट लागते. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत वेलची पावडर. तुम्ही लागत आवडत असेल तर तुम्ही अशी वेलची पावडर थोडीशी भुरभुरा. आणि आता आपण ही बघा, आपण ही साई असते आपली घरगुती साई, त्याची आपण ही अशी क्रीम बनवून घेतलेली आहे. तर ती आपण टाकणार आहोत. छान अशी क्रीमी लस्सी आपली तयार होणार. बघा, 2 चमचे आपण दोन्ही पण ग्लासमध्ये टाकलेली आहे. आणि आपल्याला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता डेकोरेटसाठी. काजू आणि बदामचे ड्रायफ्रूट टाकाय. छान असे आपली लस्सी तयार झालेली. अशा पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने आपण झटकीफट अशी लस्सी तयार होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड म्हणून आपल्या पोटाला थंडावा वाटावा म्हणून आपण ही लस्सी झटकीफट पिऊ शकतो. तर तुम्ही ही उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.